नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या मुघलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण दोन स्थान व विस्तार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक राजधानीचे नाव नवी दिल्ली स्थान विस्तार आणि सीमा विद्यार्थी मित्रांनो भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे तसंच भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट म्हणून ओळखले जाते यानंतर देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य राजधानीचे नाव ब्राझीलिया स्थान विस्तार आणि सीमा विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवर ब्राझील देशाचे ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात येतो या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात असून दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे विद्यार्थी मित्रांनो भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर दहावर भारत देशाचा व पान नंबर अकरावर ब्राझील देशाचा नकाशा दिलेला आहे यानंतर आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया विद्यार्थी मित्रांनो भारत देश दीड शतक सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्योत्तर काळात अगोदरच्या वीस वर्षात म्हणजे पहिल्या वीस वर्षात तीन युद्धांना तोंड देणे सामोरे जाणे तसंच अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत देश आज जगातील प्रमुख विकसनशील देश आहे भारत देश जागतिक बाजारपेठ असलेला देश म्हणूनही ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे आणि हा अतिशय कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे तरुण देश म्हणूनही पाहिले जाते यानंतर ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो ब्राझील देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता आणि एक अठराशे बावीसमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा ला देश तसंच भविष्यात एक जागतिक बाजारपेठ असलेला देश म्हणून ब्राझील या देशाकडे बघितले जाते धन्यवाद